हॅलो, जय हिंद, जय महाराष्ट्र. हे बघा, आज सप्त्याचा चौथा दिवस आहे बघा. तर आज इथं आमचे एक वारकरी आहेत बघा, तामणे म्हणून. तर त्यांनी आता 2 दिवस झाले सांगितले चहा घ्यायला, पण आज जरा सकाळी जरा थोडा वेळ मिळाला तर आज जातो. सकाळी आज थोडी जरा गंमत झाली, गाडीची सांगतो तुम्हाला ते नंतर चहा घ्यायला. हाय. तर हे बघा असं त्यांचं, हे बघा हे त्यांचं इथं हे मिरच्याचं बघ, हे बघा मिरच्या आहेत काय, मिरच्या आहेत ना, हे बघा बेडवर आहे मिरच्या लावल्यात बघा. या काय आहे मग, टमाटे का? हा आष्टर आहे, आष्टर चिंडू आणि आष्टर आहे बघा. हे असं बघा लागवड केली त्यामुळे त्या जागे नियोजन चांगलं होणार आहे. हे बघा, आता आम्ही एक आमचे पंढरपूरचे वारकरी बघा ते तामणे म्हणून. तर त्यांच्या बघा आम्ही आता इथं घरी आलो आहे चहा पिण्यासाठी. तर हे बघा ते इथं राहतात, त्यांचं ते भाजीपाल्याचा धंदा आहे. हे त्यांचं हे बघा, हे बागायती क्षेत्र आहे बघा. इथं त्यांनी हे इथं ही वांगी लावल्यात बघा, काय उत्कृष्ट अशी वांगी आहेत बघा. तर हे याच्यावर बेडवर लावल्यात बघा, ही संपूर्ण बेडवर आहे. आणि पलीकडे काय आहे ती मिरची आहे का? हा, म्हणजे भाजीपाला सगळा तुमचा घरचाच असतो, सगळा घरचा. हा हा, आणि अजून काय काय लावता? टमाटे पण लावले वाटत, म्हणजे तुम्ही बाहेरून काय माल खरीद, स्वतःचा माल तुम्ही स्वतः विकता, मग त्यामुळे तुम्हाला परवडत असेल. हा चांगलं आहे ना हे, कारण माल पण तुमचा एकदम तेजदार माल आहे खरंच, म्हणजे पाहण्यासारखे. मी तिथंच मी तुमचं जे काय लावले ते आष्टर काय लावले ते, हा झेंडू खाली ते पण लय, मी त्याच हे इकडचं पहिलंच नव्हतं ना, ते पहिलं ते पहिलं बघा काय बेडवर मस्त लावले आष्टर झेंडू. म्हणजे तुम्हाला सगळे तुळशीचा बाग. नमस्कार बाबा, मी आंबल्याचं आहे मी. हो काय झालं तुम्ही, आता गावात काय येत नाही वाटत? गावात येणे सारखंच नाही. नाही नाही, बरे. पण तुम्ही एक दिवस बरेच गाजवलं बसडे मंडळ, गाजवलं ते दिवस गेले, आता ते दिवस काय राहत नाही. बरे बरे, पण तुमचं घर शेती पाहण्यासारखी शेती आहे मात्र तुमची. हा नाही खरंच, असं बघा ती वांगी ते काय एवढ्या आजबल्याशिवाय नाही. आमच्याकडे लोक आजबत नाही तितकं. पाणी आहे आम्हाला, पण तिथे लोकांनी ऊस लावून हे, पण ते असे हे तरकारीला कोण आजबत नाही. हा तरकारी शिवाय पैसा नाही, पण ते लय अगदी खास, म्हणजे तुमचा बाग एक नंबर बाग आहे. हा म्हणजे बघा तरकारी काय वांगी बघा काय अगदी बेस्ट पैकी. आणि ते पलीकडे जे मिरची आहे ते टोमॅटो आहेत बघा, तिकडं तिकडं बोर आहे बघा पलीकडे त्यांचा. हे बघा अशी शेती आहे बघा त्यांची, खास पाहण्यालायक शेती आहे. कोणतं मग तुम्ही याला औषध फवारणी करत नाही तुम्ही? याला नाही केलेली अजिबात. तन्नाशक पण नाही फवारत? नाही. टमाट्याला जमत? हा शिमलाला नाही जमत. शिमला मग त्याला खुरपणच काढायचं. हे बोर किती फूट घेतलंय? 225 का? म्हणजे पाणी बरोबर 160 रुपये, म्हणजे पक्क पाणी 160 रुपये म्हणल्यावर. म्हणजे आता तुमचं सगळं भरण्याचं होतं, सगळं दुसरी काही गरजच नाही. विहीर बंद केली, बोर घेतल्यापासून विहीर बंद केली. मग आता हे बोरच चालले म्हणल्यावर काय विहीर जोर? हा पाटील पाणी चालू आलं ना, लगेच चालू होत. नाही शेती खरंच तुमची पाहण्यालायक शेती आहे, म्हणजे खरंच मला आवडलं होतं. मला आलं म्हणलं यार काय म्हणलं, पण शेवटी माळ्याची माणसं बघा वायला जात नाही. शेती करावं तर माळ्याने, आणि धंदा करावा तर मारवाड्यांनी, अशी गंमत. सावतामाळी शेती करावं सावतामाळ्याची. हे बघा त्यांचं जे बघा आता हे मिरची आहेत बघा, आता 1.5 महिन्याचे मिरची झाल्यात बघा या. तर ह्या मिरच्याला बघा आता मिरची लागली म्हणजे किती 1.5 महिन्यात, आणि बघा आता हे जवळजवळ आता किती महिने चालन बरं ही मिरची? 6 महिने चालन. तर बघा हे स्वतः सगळी मिरची टोमॅटो तिकडे परीकडे बघा हे टोमॅटो आणि इकडे बघा हे वांगी. तर यांचं म्हणजे रोज सगळ्याचे एक एक कॅरेट गिरबिर असं यांचं नियोजन आहे बघा. आणि स्वतःचं पिकअप आहे, आणि त्या पिकअपमध्ये जे सगळं माल विक्रीला स्वतः विकतात, म्हणजे त्यांना माल स्वतःचा माल स्वतः विकायचा. म्हणजे बघा म्हणजे त्या पैशाला काय म्हणजे हे असं पाहिजे ना, आपण तोडणार नेणार बाजारात विकणार ते दलालमध्ये हे ते
आपल्याला काय पडतळ बसत नाही. बघा ही मिरची आता बघा त्याला फूल लागले बघा मिरची. हां दीड महिन्याची मिरची झाली बघा फूल लागली. मिरची चालू होईल बघा आठ दिवसात. आठ दिवसात मिरची चालू होईल आणि तिकडे वांगी चालू आहेत बघा इकडेही. आणि इकडे ह्या साईडला इकडे टोमॅटो चालू आहेत बघा. हे बघा हे टोमॅटो इकडे सगळं बेडवर बघा. हे अशी जर शेती केल्यावर काय माणसं राहायला लागते. लोक म्हणतात शेती परवडत नाही. कशी परवडत नाही तुम्ही रगडा ना. हे बघा इकडे खाली झेंडू आहे आणि हे अष्टर आहे. अष्टर नाही हे बघा इकडे अष्टर आहेत बघा. इकडे खास म्हणजे आता याला किती दिवस लागते बरं आता याला चालू आहे. दसऱ्याला दसऱ्याला चालू होईल. सगळं स्वतः हाता होईल. आणि फुलाला पण मार्केट पण लय. दसऱ्याला म्हणजे याचे पैसेच होणार. दसऱ्याला याचे पैसे. हा मग तुम्ही सगळं टायमिंग बघून सगळं शेती करता. दिवस मोजून सगळं तारीख प्रमाणे सगळं काम करतात. किती तारखेला दसरा आहे त्याच्या किती तारखेला पण चालू व्हायला पाहिजे. मग हे तर खरं नियोजन असतं शेतीचं. आखणी करून असतं म्हणून ते तुम्हाला परवडतं. आता पाठीमागे टोमॅटोला बाजार होता त्या टायमाला नऊशे रुपयांनी भाव घेतला. अरे बापरे म्हणजे तुम्ही कपलॉट होता. हा तरी कमी कमी केलंय. हा कपलॉट. हा कपलॉट होता. गेल्या वर्षी काकडी पण बेडवर होती. खाली काकडी होती अख्खी बेडवर होती आणि जाळी लावली होती. जाळी सोडली काकडीला. काकडीसाठी काकडीसाठी जाळी आणलेली खाली ठेवलेली. हा हे का ही जाळी. हा हे बघा अशी यांची शेती. बघा ही शेतीमध्ये खास पाहण्यालायक आहे. मी आज संपूर्ण शेतीचा व्हिडिओ बनवलाय आणि हा व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा. खास म्हणजे आणि असं जर नियोजन केलं तर तुम्ही शेती तोट्यात कधीच येणार नाही. हे असं आहे बघा. असं म्हणजे लोकांचा जरा अनुभव घेतला पाहिजे तर. आणि हे स्वतः पिकवणं आणि स्वतःच विक्री करणं हा एक विक्री करणं हे लय महत्वाचं आहे. आता पाठीमागं बघा त्या टोमॅटोचा बाजार त्यांनी 900 रुपयाचा कॅरेटचा बाजार घेतला त्यांनी. हा घेता चाललंय ना. आजीचं चाललंय ना. चाललंय तुमचं चाललंय डायरेक्ट व्हिडिओ. हा सगळं चाललंय. हे बघा हे त्यांचं घर आहे. हे आणि हे त्यांच्या घरात एक परंपरा आहे की माळकरी माणसं आणि भजनाचे त्यांचे म्हणजे चौथी पिढी त्यांचे भजनामध्ये त्यांचे एक दोन माणसं त्यांची भजनात असतात. तर अशी बघा त्यांची परंपरा आहे. तर एक त्यांची म्हणजे सावता माळ्याचीच कृपा आहे त्यांच्यावर असं म्हणजे म्हणायला काय हरकत नाही. तर हे खरंच कृपा आहे सावता माळ्याची. आणि आता हे बघा हे बाबा हे एक नंबर भजनी आहेत बघा. हे असे लांब लांब भजन तबलजे तबला वाद्य काम करतात. पण आता थकलेत मुळे आता ते काय आता गावात पण येत नाही काय नाही. त्यामुळे आता तरी त्यांचे एक बंधू आहे धाकटे ते असतात तिथे पेटी कीर्तन वगैरे ते करतात. तर पण यांची परंपरा आहे भजना म्हणजे. हा आणि बघा यांचं वय आता रनिंग 85 आहे बघा यांचं. हा रनिंग 85 आहे. आणि याशिवाय आता रनिंग 85 आहे पण तरी पण आज इथं व्यवस्थित आहे. हा आजी काय तुम्ही काय करता आजी. हा तुमचं साथ आहे त्यामुळे सगळं असं मार्गदर्शन आहे त्यामुळे सगळं व्यवस्थित होत आहे का नाही. हा तुम्ही आता वारीला जाता का नाही. आता किती तुमच्या वाऱ्या किती झाल्यात. तिशीक वाऱ्या झाल्यात का. अरे वा मग आता मग गेल्या ह्या वर्षी तुम्ही आले नव्हते. हा तुमच्या सुनबाई आल त्या. हा चालते नाही सगळ्यांना म्हणजे अनुभव आला पाहिजे. नाही बरोबर आहे ना. चांगली गोष्ट आहे. तर मग हे बघा असं त्यांचं नियोजन आहे बघा. धन्यवाद. हे बघा आता त्यांची आपण शेती बघितली बघा. आता हे बघा आता आपण त्यांची शेती बघितली आणि आता चहा घेऊन आता निघालो. आता तिकडं जरा कार्यक्रम आहे जरा मंदिरामध्ये. तर आता जातोय. बघा किती सुंदर शेती आहे. आणि शेती बघा खास पाहण्यालायक शेती आहे. हे आमचे पंढरपूरचे बघा वारकरीमध्ये सगळी वारकरी कंपनी आहेत. तामाने कंपनी. तर खरंच शेती त्यांची पाहण्यासारखी शेती आहे. मला फार आवडली. तर मी खास ते शेती पाहण्यासाठी त्यांच्या घरी आलो त्यांची मी. तर चला म्हणलं पण ठीक आहे. तर का शेती आणि याचा पाहून लोकांनी याचं अनुकरण करावं आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा. धन्यवाद.